कल्याण मधील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला होता. यावर पीडित मुलीने व तिच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमाने आरोपीचा पत्ता लावून त्याला अटक केली आहे. लहान मुलींवरही वाईट नजर ठेवलेल्या नराधामाची भीती कायम असून डोंबिवलीतून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला असून या मुलीनं घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितलं. घरातले पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले व त्यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्हीची मदत घेतली, तर संशयित आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदही झाला. आरोपीला शोधून काढण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या युनिकॉर्न बाईकचा शोध घेऊन मोठ्या शिताफीनं इंडिकेटर तुटलेली एक गाडी शोधून काढली. ती गाडी अमन यादवची होती. पोलिसांनी अमन यादव याला ताब्यात घेतले व गुन्हा दाखल करत विनयभंग करणाऱ्या या विकृत तरुणाने आणखी किती मुलींसोबत असा प्रकार केला आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत. 15 दिवसापूर्वी MIDC मध्ये एक मुलगी सोसायटीमधून जात असताना सोसायटीच्या बाहेर एक मागून एक मोटरसायकलवाला जात होता, त्याने तिला एक बॅड टच केला आणि तो निघून गेला. हा गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही तपास सुरू केला आमच्या अधिकाऱ्यांनी, तर ती युनिकॉर्न जी बाईक आहे ती बाईक मिळाली. आम्हाला नंबर मिळाला नाही, त्यामुळे आम्ही एक ब्लॅक कलरच्या RTO कडून 300-400 बाईकचं माहिती मिळाली. आणि त्यात एक वैशिष्ट्य असं होतं की त्या CCTV मध्ये ती बाईकला इंडिकेटर तुटलेला होता. असं आम्ही शॉर्ट करत आम्हाला एक बाईक ट्रेस झाली आणि त्याच्यामध्ये आम्ही एक आरोपी अटक केलेला आहे. हा अमन यादव हा आरोपी अटक केलेला आहे.